इव्होल्युशनच्या दरम्यान माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी गिफ्ट जर कोणती असेल तर तो आहे त्याचा पाठीचा कणा, स्पाईन, व्हर्टिब्रल कॉलम. ज्या प्राण्यांमध्ये स्पाईन आहे त्यांना आपण व्हर्टिब्रेट्स असं क्लासिफाय करतो, त्यांना व्हर्टिब्रॅटा या समूहामध्ये आपण ठेवतो, आणि ज्यांच्यामध्ये स्पाईन नाही, पाठीचा कणा नाही, तर त्यांना आपण इनव्हर्टिब्रेट्स म्हणतो. एकदा एक मित्र म्हणाला होता की इनव्हर्टिब्रेट माणसं असतात का? अजीवशास्त्रीय मुद्दा आहे तो, आपण तो बाजूला ठेवूयात. स्पाईन, पाठीचा कणा, हा इव्होल्युशनच्या दरम्यान मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. गर्भात असलेल्या नोटोकॉर्ड नावाच्या स्ट्रक्चरपासून हा व्हर्टिब्रल कॉलम तयार होतो. कॉलम म्हणजे खांब असा एक उभा असा फॉर्म आहे तो, अनेक मणक्यांपासून बनलेला. आणि हे व्हर्टिब्रे हे त्यांच्यामध्ये असलेल्या एका कार्टिलेजिनस डिस्कने सेपरेटेड असतात. हा जो व्हर्टिब्रल कॉलम आहे हा गर्भात असलेल्या नोटोकॉर्ड नावाच्या स्ट्रक्चरपासून तयार होतो. नोटो या शब्दाचा अर्थ आहे मागे, पाठीकडे, आणि कॉर्ड म्हणजे रोप लाईक स्ट्रक्चर. गर्भात असलेली, एम्ब्रियोमध्ये असलेली एक रोप लाईक स्ट्रक्चर जिच्यापासून व्हर्टिब्रल कॉलम तयार होतो त्याला नोटोकॉर्ड म्हणतात. आणि असे प्राणी ज्यांच्यामध्ये ही नोटोकॉर्ड असते ती कायम असते किंवा ती व्हर्टिब्रल कॉलममध्ये कन्व्हर्ट होते, तर त्या सगळ्यांना कॉर्डॅटा, फायलम कॉर्डॅटा, पृष्ठवंशीय प्राणी असं आपण म्हणतो. तर हे जे कॉर्डेट्स आहेत यांच्यामध्ये दोन मुख्य प्रकार येतात. पहिला प्रकार एक्रॅनिएट्स आणि दुसरा प्रकार क्रॅनिएट्स. क्रॅनियम म्हणजे ब्रेन बॉक्स, मेंदूच्या भोवती असलेला बोन्सचा बनलेला एक बॉक्स, क्रॅनियम. ज्यांच्यामध्ये क्रॅनियम आहे ते झाले क्रॅनिएटा, क्रॅनिएट्स, आणि ज्यांच्यामध्ये ते नाहीयेत ते झाले एक्रॅनिएट्स. तर या दरम्यान जे एक्रॅनिएट्स आहेत यांच्यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकनी दोन एक्झाम्पल्स दिलेत. पहिला प्रकार आहे युरोकॉर्डेट्स. युरो या शब्दाचा अर्थ टेल. ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ही टेल रिजन पुरती मर्यादित आहे, टेल रिजन पुरती लिमिटेड आहे, कन्फाइंड आहे, त्यांना युरोकॉर्डेट्स म्हणतात. याचा अर्थ काय? तर त्यांचे लार्व्हे जे असतात त्यांच्यामध्ये कम्प्लीट नोटोकॉर्ड असते, आणि ॲडल्ट फॉर्म्समध्ये मात्र ही नोटोकॉर्ड ही फक्त टेल रिजन पुरती डिमिनिश होऊन राहते, म्हणून त्यांना युरोकॉर्डेट्स म्हणतात. आणि या दरम्यान झालं आहे काय? लार्व्हाचं ॲडल्टमध्ये कन्व्हर्शन होताना झालं आहे काय? तर नोटोकॉर्ड ही रिड्यूस होऊन टेल रिजन पुरती राहिली आहे. जनरली होतं काय की लार्व्हे हे सिम्पलर असतात आणि ॲडल्ट हे कॉम्प्लेक्स असतात. याला आपण मेटामॉर्फॉसिस म्हणतो, या परिवर्तनाला, या ट्रान्सफॉर्मेशनला. परंतु लार्व्हे कॉम्प्लेक्स असतील आणि ॲडल्ट्स हे सिम्पलर असतील तर त्याला रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फॉसिस म्हणतात. प्रोग्रेसिव्हच्या उलटा शब्द आहे तो, रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फॉसिस. युरोकॉर्डेट्समध्ये रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फॉसिस आढळतं. त्याचं एक्झाम्पल आहे ॲसिडियन किंवा सी स्क्विरिट्स, जे समुद्राच्या तळाशी असलेले म्हणजे बेंथिक झोनमध्ये असलेले हे सजीव हे सेडेंटरी आहेत. जसे स्पॉन्जेस आहेत, पण स्पॉन्जेस हे नॉन कॉर्डेट्स आहेत, पोरीफेरा, फायलम पोरीफेरा. फायलम कॉर्डॅटामध्ये येणारा हा एक प्रकार आहे युरोकॉर्डेट्सचा, जे सेडेंटरी फॉर्म्स आहेत
समुद्राच्या तळाशी असलेल्या काही खडकांवर, रॉकवर ते फिक्स्ड असतात, एके ठिकाणी लोकोमोशन दाखवत नाहीत. त्यांच्या आयडेंटिफिकेशनचा एक विशेष मार्कर म्हणजे त्यांच्या वरच्या बाजूला, त्यांच्या सुपिरियर साईडला दोन पोअर्स असतात, त्याच्यापैकी एक माउथ ओपनिंगचा आहे आणि दुसरा हा पाणी बाहेर रिलीज करण्यासाठी आहे. तर असे दोन स्ट्रक्चर्स आपल्याला तिथं बघायला मिळू शकतात. सेफॅलोकॉर्डेट्स हा दुसरा प्रकार एक रॅनियाटामध्ये येणारा. सेफॅलो या शब्दाचा अर्थ आहे हेड. हेड रिजनमध्ये नोटोकॉर्ड थोडीफार स्वोलन आहे तर त्याला सेफॅलोकॉर्डॅटा असं म्हणतात. ही नोटोकॉर्ड मेझोडर्म या एम्ब्रियॉनिक लेअरपासून तयार होते. त्या तीन जर्म लेअर्सपैकी मेझोडर्म ही ओरिजिन आहे याची. तर हा एक रॅनियट्स, हे एक रॅनियटचे दोन प्रकार झाले. याच्यानंतर क्रॅनियाटा हा समूह सुरू होतो. या क्रॅनियाटामध्ये परत दोन प्रकार आहेत, इनव्हर्टिब्रेट क्रॅनियट आणि दुसरा प्रकार व्हर्टिब्रेट क्रॅनियट. इनव्हर्टिब्रेट क्रॅनियट म्हणजे असे क्रॅनियट्स ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम डेव्हलप होत नाही. आणि नोटोकॉर्ड ही पार्टली म्हणजे त्याच्या अँटेरियर टिपला एक प्रिमिटिव्ह अशा प्रकारची क्रॅनियम तयार होते. याचं एक्झाम्पल आहेत जॉलेस फिशस. जॉलेस फिशसचं टिपिकल एक्झाम्पल आहे लॅम्प्रे. त्याच्यामध्ये इतर फिशसप्रमाणे जॉज नाहीत. फिशसनं जबडे असतात, जॉज असतात. म्हणून त्यांना आपण क्लासिफाय करताना ग्नॅथोस्टोमॅटा असं क्लासिफाय करतो. ग्नॅथो या शब्दाचा अर्थ आहे जॉ, जबडा. आपल्यामध्ये दोन बोन्स आहेत, मॅक्झिलाची एक पेअर आहे आणि इकडे खाली ही मँडिबल आहे. सुरुवातीला जन्माच्या वेळी दोन सेपरेट भाग असतात या मँडिबलचे आणि नंतर ते या मेडियल रिजनमध्ये फ्यूज होऊन जातात आणि हा सिंगल बोन तयार होतो, लोअर जॉचा बोन. आणि अप्पर जॉचे हे दोन बोन्स आहेत, हे मॅक्झिले आहेत. तर हे जे जॉ बोन्स आहेत त्यांच्यावर दात आढळतात, टीथ. हे जे टीथ आहेत, हे जे दात आहेत, जबड्यांवर असलेले दात. तर तिथं दातांची एक विशिष्ट अरेंजमेंट किंवा त्यांची विशिष्ट मांडणी, याला आपण डेंटिशन हा शब्द वापरतो. जर तुम्ही फिशस बघाल तर फिशसमध्ये, एम्फिबियन्समध्ये सुद्धा आणि रेप्टाईल्समध्ये सुद्धा, यांच्यामध्ये जे दात आहेत हे कुठल्याही रूटशिवाय आहेत. आपण मराठीमध्ये म्हणत नाही का, तुझे दात मुळासकट पाडीन, असं भांडण करताना म्हणतात. ते मूळ तो ॲनाटॉमिकली करेक्ट बोलतो आहे तो भांडणारा माणूस. या प्रकारचं डेंटिशन, ह्या प्रकारची दातांची मांडणी, याला आपण थिकोडोंट डेंटिशन म्हणतो. परंतु जर हे रूट्स नसतील तर त्याला ॲक्रोडोंट डेंटिशन म्हणतात. संस्कृत शब्द अग्रपासून ॲक्रो हा शब्द तयार झाला आहे. कितीतरी शब्द आहेत या ॲक्रो या प्रिफिक्सपासून तयार झालेले आहे. ॲक्रोमेगॅली आहे. जेव्हा ग्रोथ हॉर्मोन ही ॲडल्ट्समध्ये तिचं हायपर सिक्रिशन होतं तेव्हा जे सेकंडरी सेंटर्स ऑफ ऑसिफिकेशन असतात, म्हणजे लॉंग बोन्सचे टर्मिनल पार्ट्स असतात, या रिजनमध्ये एनलार्जमेंट होते. याला ॲक्रोमेगॅली, मेगॅली म्हणजे मोठे होणे, ॲक्रोमेगॅली असं म्हणतात. ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये सेंट्रोमियर ही एका टोकाकडे आहे त्याला आपण ॲक्रोसेंट्रिक म्हणतो. आपण ॲक्रोझोम, ॲक्रोपिटल सक्सेशन, भरपूर शब्द आहेत. संस्कृत शब्द अग्रपासून हा ॲक्रो शब्द तयार झालाय, ॲक्रो. तर ॲक्रोडोंट डेंटिशन म्हणजे काय? दंत डोंट हे दात आहेत हे टोकावर तयार झालेत. कशाच्या? तर या जॉ बोन्सच्या. त्यांना रूट्स नाही आहेत आतमध्ये, गम्समध्ये जाणारे. तर हे ॲक्रोडोंट डेंटिशन आहे. आणि ह्युमन्समध्ये असलेलं
हे थिकोडोंट. तर फिशस हे जॉ असलेले प्राणी आहेत, जबडे असलेले प्राणी, त्यांना आपण ग्नॅथोस्टोमॅटा असं क्लासिफाय करतो. पण फिशेसपासून पुढे तयार होणारा जो प्राण्यांचा वर्ग आहे, प्राण्यांचे प्रकार आहेत, हे सगळे क्रॅनियम असलेले आहेत, म्हणजे क्रॅनिएट्स आहेत. त्यांच्यामध्ये मेंदूच्या भोवती एक बोनी बॉक्स आहे, बोन्सचा बनलेला एक बॉक्स आहे. पण त्याच्या तुम्ही अलीकडे येता तर तुम्हाला काय दिसेल, तर तिथे तुम्हाला दिसेल एक्रॅनिएट. आता एक्रॅनिएट हा एक फॉर्म आहे ज्याला आपण जॉलेस फिशस म्हणतो. यांच्यामध्ये जबडा नाही आहे, यांच्यामध्ये जॉज नाही आहेत. त्याच्याऐवजी एक गोलाकार सर्क्युलर असलेलं तोंड आहे आणि म्हणून आपण त्यांना जॉलेस फिशस म्हणतो. लॅम्प्रे त्याचं उदाहरण आहे. आता ह्या जॉलेस फिशेसचं म्हणजे लॅम्प्रेचं जर उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला एक हिंदी सिनेमातला एक टिपिकल डायलॉग आठवतो, कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा. तर या प्राण्यांना जीवशास्त्रामध्ये सांगुईव्होरस ॲनिमल्स म्हणतात, जे रक्त शोषणारे प्राणी आहेत. ह्या सांगुईव्होरस ॲनिमल्समध्ये म्हणजे रक्त शोषणाऱ्या प्राण्यामध्ये आपण इनव्हर्टिब्रेट्समध्ये अनेक एक्झाम्पल्स पाहतो, जसं मस्किटोज आहेत किंवा लीच आहे, हिरुडो मेडिसिनॅलिस, हिरुडो मेडिसिनॅलिस, मेडिसिनल लीच. त्याचं कारण दीर्घकाळापासून मेडिसिनमध्ये ह्या लीचेसचा उपयोग व्हायचा, आजही अनेक अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये त्याचा उपयोग होतो. आयुर्वेदामध्ये या पद्धतीला रक्तमोक्ष असं नाव आहे, ज्याच्यामध्ये शरीरातलं अशुद्ध रक्त हे बाहेर काढलं जातं, काढून टाकलं जातं. आणि ह्या मेथड्स नंतरच्या काळामध्ये इव्हन मिडल ईस्ट वगैरेच्या युनानी मेडिसिनमध्ये सुद्धा ॲक्सेप्ट झाल्या, त्याच्यामध्ये स्वीकारण्यात आल्या. तर यासाठी लीच वापरला जायचा, म्हणून त्याचं बायनॉमियल नेम हे हिरुडो मेडिसिनॅलिस, मेडिसिनल लीच असं त्याला म्हणतात. तर तो रक्त शोषून घेतो, तो ब्लड ॲब्सॉर्ब करतो, सक करतो. ह्या प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक अँटी कोॲग्युलंट सिक्रीट करतात त्यांच्या सलायव्हामधून, आणि या अँटी कोॲग्युलंटमुळं ते रक्त गोठत नाही आणि लीच त्याला ॲब्सॉर्ब करतो. तर हे जसे आहेत तसेच जॉलेस फिशेस पण आहेत, पण फरक असा की लीचेस हे इनव्हर्टिब्रेट्स आहेत, नॉन कॉर्डेट्स आहेत. आणि हा इनव्हर्टिब्रेट असून सुद्धा हा क्रॅनिएट आहे, पण नोटोकॉर्ड त्याच्यामध्ये थोडीफार किंचित परसिस्ट करते जॉलेस फिशमध्ये. तर या लॅम्प्रेमध्ये सक्टोरियल असलेलं शोषून घेणार असं दोन असं एक सर्क्युलर माउथ आहे, आणि म्हणून त्याला सायक्लोस्टोमी, सायक्लोस्टोमॅटा किंवा सायक्लोस्टोम असं क्लासिफाय करतात. हा जो लॅम्प्रे आहे हा देखील एखाद्या होस्टच्या, पाण्यात पोहणाऱ्या एखाद्या होस्टच्या शरीरावर असा बाहेरून चिकटतो, त्याचं तोंड सक्टोरियल माउथ तो तिथे जोडतो आणि तिथून तो त्याचं रक्त शोषून घेतो. त्याची जीभ आहे, त्याच्या जॉजचा आतला जो भाग आहे हा रॅस्पिंग आहे. रॅस्पिंग या शब्दाचा अर्थ आहे दातेरी, करवतीसारखा असणारा दात असलेला. तर या सक्टोरियल माउथच्या आतल्या बाजूने एक दातेरी असा, म्हणजे दातांचा बनलेला, टूथचा बनलेला एक आतला पार्ट आहे, आणि त्यांची टंगसुद्धा, त्यांची जीभसुद्धा ही रॅस्पिंग आहे. तर ही त्या पृष्ठभागावर होस्टच्या एक तुकडा तयार, एक जखम तयार करते आणि त्याच्यातून तो ॲब्सॉर्ब करू लागतो रक्त. लॅम्प्रे हे त्याचं उदाहरण आहे सांगुईव्होरस ॲनिमल्समध्ये येणारं. आणि फिशेसमध्ये जर आपण बघू तर फिशेसमध्ये जॉज हे डिस्टिंक्ट आहेत. म्हणजे ह्या दोन पद्धतींनी आपण क्लासिफाय करतो क्रॅनिएट्स आणि एक्रॅनिएट्स आणि क्रॅनिएट्स स्पेसिफिकली या कॉर्डेट्सच्या अंतर्गत येणारे.
एग्नॅथा याचा अर्थ आहे जॉलेस असणारे, आणि ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे ज्यांच्यामध्ये जॉज असतात. तर आजसाठी इतकंच. आता परत पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूयात. थँक्यू फॉर लिसनिंग, इज सो काइंडली. थँक्यू.